सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साताऱ्यातल्या ब्रिटिश कालीन वास्तूत सुरू असलेल्या तहसीलदार कार्यालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिला आहे। पाहूयात ही बातमी। सातारा शहर जिल्हा मुख्यालय तसेच सातारा विभागाचे आणि तालुक्याचे मुख्यालय आहे। तालुका आणि उपविभागामध्ये नागरिकांच्या मुख्यत्वे करून महसुली सेवा दिली जात असते, त्यामुळे सातारच्या ब्रिटिश कालीन तहसील आणि प्रांत कार्यालयाचे इमारतीचे ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत महसूल विभागाने उभारणे गरजेचे आहे। हे लक्षात घेऊन आम्ही प्रांत आणि तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतींचा प्रस्ताव दिलेला आहे, त्यास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून नजीकच्या काळात या ठिकाणी सुसज्ज प्रांत आणि तहसील कार्यालय नागरिकांच्या आणि कर्मचारी अधिकारी यांच्या सुविधेसाठी साकारले जाईल, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची मंगळवारी भेट घेतली। यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली, त्यामध्ये प्रामुख्याने सातारच्या तहसील आणि प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत उभारणीबाबत खासदार उदयनराजे यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रस्तावित केले। यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की खासदार उदयनराजे यांनी केलेली मागणी रास्तच आहे, तथापि अद्यापपर्यंत कोणीच काही अशी मागणी केली नाही, असे आश्चर्य व्यक्त करून खासदारांनी केलेली सूचना आणि दिलेला प्रस्ताव जातीने लक्ष घालून मार्गी लावू, निधीची देखील भरीव तरतूद करून प्रांत आणि तहसील व इतर कार्यालयासाठी नवीन इमारतीचे कामास मंजुरी देण्याची कार्यवाही केली जाईल, असे वचन दिले। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।